सुंदर अशी सकाळ फ्रेश मॉर्निंग. नमस्कार मंडळी, नेक्स्ट व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मंडळी, आज आहे दिवस आपल्या ट्रीपचा 6वा आणि एपिसोड नंबर 6. आणि बाईक राईड करून करून केसाची पूर्ण वाट लागली आहे. थोडा आधी फ्रेश व्हायला पाहिजे. त्या अगोदर तुम्हाला जे आम्ही हॉटेलमध्ये थांबलो आहे ते हॉटेल तुम्हाला दाखवतो. तर हे समोर तुम्ही बघताय या रूम्स आहेत सगळ्या रिसॉर्टच्या. इथे छोटंसं गार्डन आहे, इकडे छोटंसं फार्मिंग करतायत थोड्याशा या एरियामध्ये. परत इथे बसून आपण सगळेजण चिल करू शकतो आणि त्या साईडला क्रिकेट खेळायला जागा आहे. आणि एक पाहुणा आहे इकडे एक स्वागतासाठी सगळ्यांच्या. कुठे गेला? एवढं सगळं मस्त आहे. आणि एक वेलकमसाठी एक पाहुणा पण ठेवला आहे लोकांनी. आता हे समोर तुम्ही बघताय हे सुंदर असं रिसॉर्ट जिथे आम्ही थांबलोय. मागचा व्ह्यू बघा यार, एक नंबर. खूप सुंदर असं मेंटेन ठेवलंय इकडे सगळं. आजूबाजूला काहीच नाही आणि एवढं सगळं करणं खरंच एक नंबर. आणि खरंच मानलं पाहिजे या लोकांना. ओहो, नाश्त्याची सुरुवात. वाव, लोकल बॉईल एग, काजू एक आहे, बटर आहे, जॅम, इसमें चाय एक आहे, कॉफी लागेगा, लडाख मधली लोकल ब्रेड. वाव, विदाउट मैदा, एक नंबर. ऐसा पकड़ा, ऐसा पलटी किया, ऊपर का ढक्कन निकल गया, सीधा गर्म पानी हाथ पे. अच्छा हुआ, ज्यादा कुछ हुआ नहीं. क्या मिलेगा? चा नाश्ता झालेला आहे आणि आजचा प्लॅन ठरलेला आहे. तर आज आपण जाणार आहोत दिस्कित मॉनेस्ट्रीला फिरायला. जवळच आहे, जास्त लांब काय जायचं नाही, थोडासा छोटासा प्लॅन आजचा. तर आता फटाफट तयारी करतो, आंघोळ करतो, फ्रेश होतो फटाफट आणि लगेच आम्ही निघणार आहे. ऑल राईट, आता आपण इकडनं निघूया राईडची सुरुवात. अरे यार, हे काय लागतं की नाही लागलं. ओके, तर असं लांब नाही जायचं, जवळच जायचं आहे. पहिलीकडे एक ॲडव्हेंचर राईड आहे, तिकडे जायचं आहे. तिकडे जवळजवळ आपल्याला 10 ते 15 किलोमीटर राईड करावी लागेल, जास्त नाही. आणि तिकडनं परत 30 ते 40 किलोमीटर राईड करायची आहे दीक्षित मॉनेस्ट्रीसाठी. हा दीक्षित हे जे शब्द आहे ना, हा बोलायला मला खूप प्रॉब्लेम होतो, एकदा समजत नाही. दीक्षित. हा, आज मजा येणार आहे, आज दिवस दुसरा राईडचा मजा आहे का. आणि आता फुल कम्फर्टमध्ये गाडी चालवते आणि मजा येते. इकडे आपण पोचलो, इकडे काय तर जेवणाचं आम्ही बघत होतो. जेवणाचं सांगितलं त्यांना आता काय काय हवं होतं, तसं ते अरेंजमेंट करणार आहेत. तर इकडनं आता जायचं आपल्याला ॲडव्हेंचर राईड करायला. जवळजवळ इकडनं 10 ते 15 किलोमीटर आहे. ओहो, क्लायमेट मस्त आहे इकडे. आता ऊन पडलं आहे पण तरी असं गरमी भासत नाही आहे, गरमी वाटत नाही आहे. एकदम नॉर्मल टेम्परेचर आणि मस्त थंड थंड हवा आणि प्लेझंट एकदम वाटतं आहे वातावरण. त्यामुळे ना बाईक राईड करायला पण मजा येते. ते इकडचा हाच एक चांगला फंड आहे, तुम्हाला गरम नाही होत. ऊन जरी असं ना तरी गरम होणार नाही, तुम्हाला असं थंड थंड वाऱ्याशी वाहत राहणार आणि त्याच्यामधनं आपल्याला गाडी चालवायची. सँडमधनं आता परत जायचं आपल्याला. म्हणजे ओ हो, मजा आ रहा है, चलो चलो जल्दी चलो भाई साहब, चलो 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 चलो. गिरने का नहीं है, गिरने का नहीं है, गिरने का नहीं है.
तर आता आम्ही आलो आहे सँड डन ऍडव्हेंचर या जागेचं नाव आहे. निलेश, कॅमल राईड करायची की नाही? हो करायची ना. इथे कॅमल पण आहेत आणि इकडच्या कॅमलचं वैशिष्ट्य म्हणजे यांना दोन डबल हम्प असतात. हा डबल हम्प असतात. तुम्हाला पण दाखवतो आता. मी तुम्हाला बोललो डबल हम्प, तो हा एक आणि हा दोन. अरे भाई धीरे से चलाओ भाई. तरी अशी आमची मस्त अशी कॅमल राईड चालू आहे. सँड ऍडव्हेंचर या जागेचं नाव आहे. सँड ऍडव्हेंचर का तर बघा, हे माझ्या मागे पूर्ण सँड तुम्ही बघू शकता. तर लाईव्ह मध्ये पहिल्यांदा कॅमल राईड, मजा येते. मी ज्या कॅमल वर आहे तो जरा जास्तच धावतोय जोरात, बाकीचे तरी स्लो स्लो चाललेत. ए भाई हळू चाले. चला मग, कॅमल राईड झाली. मजा आली कॅमल राईड करायला. तर इथे कॅमल राईड पण आहे, एटीव्ही राईड पण आहे. एटीव्ही राईड संध्याकाळी चालू होते. आता वाजले 12, संध्याकाळी 5 वाजता ते सुरू होणार आहे. बघूया येताना जर टाइम भेटला तर परत आम्ही रिटर्न इथे येऊ. आता जाऊ मॉन्स्ट्री बघायला. और हमारे साथ है नीमाजी जो हमारे कॅप्टन आहे. एक छोटा ब्रेक घेतलाय, थोडं पाणी आणि ड्रिंक कोल्ड ड्रिंक काय भेटलं तर पिणार आणि मग निघू. डिस्किट मॉनेस्ट्रीच्या इथे. तर मंडळी माझ्या मागे तुम्ही बघू शकतात, हे आहे डिस्किट मॉनेस्ट्री. आणि इथे माझ्या मागे मैत्रेय बुद्धा यांची 106 फुटाची उंच मूर्ती.
हे सगळं तुम्ही जे पाणी बघता जे सगळं पूजेचं पाणी आहे, दररोज पूजा झाली की पाणी यामध्ये आणून ते ठेवतात. ही जी मॉनेस्ट्री आहे, डिस्ट्रिक्ट मॉनेस्ट्री, ही 14व्या शतकातली आहे आणि मैत्रेय बुद्धा या मूर्तीचं काम 2004 ला सुरू केलं होतं आणि 2010 ला ते संपलं होतं. मंडळी हे समोर बघा किती सुंदर दृश्य आपल्याला इकडे बघायला भेटतं. तर मंडळी आता आम्ही इकडनं निघतोय, इकडनं आता डायरेक्ट आम्ही जाणार आहे हॉटेलला. थोडीशी भूक, कारण दुपारचं मी जेवण सांगितलं नव्हतं तर बाहेर सगळं बंद आहे आणि मग आम्हाला इथे एक छोटंसं दुकान भेटलं, तिकडनं आम्ही घेतलं मॅगी. तर असं मॅगी स्वतः आम्हाला करावं लागणार. मॅगी तयार झालेली आहे. निलेश भाऊ आमचे मॅगी घेऊन येत आहेत. निलेश कोणी निमानी गेले ना, हे आमचे जे कॅप्टन आहेत निमाजी, त्यांनी मॅगी केली आहे. दुपारचं जेवण आपलं मॅगी असणार आहे. काय नाही हरकत नाही, थोडंफार घरातून पण खूप काही काही सगळ्यांनी आणलंय तर ते थोडं थोडं मॅगी रेडी झाली आहे. निमाजी थँक यू फॉर मेकिंग दिस. आणि ते मस्त गाणी निवाजी अच्छा मस्त बनाय काय माहोल बना दिया. छोटासा हा रेडिओ पण एक नंबर, मस्त मस्त गाणी लागतात. तर काय मस्त माहोल झालाय, रेडिओवर गाणी चालू आहेत, आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण आहे, चकली चहा बनते, गरमागरम चहा येतोय, गरमागरम चहा. 4-5 दिवसाच्या ट्रॅव्हलिंग नंतर आज आपण निवांत वेळ भेटला. हा 4-5 दिवस झाले आमचे कंटिन्यू ट्रॅव्हलिंग होत होते आणि आजची राईड लवकर संपली दुपारी. तर आता आम्ही मस्त की ते चिल करणार आहे. पार्टी आम्ही आज अंदर मध्ये केली. आज खूप दिवसांनी आम्हाला वेळ भेटला तर थोडा चिल केला, थोडी मजाही मस्ती केली. तर आता वाजले संध्याकाळचे 8 आणि अजूनही इथे काळोख झालेलं नाही आहे. सकाळी मी तुम्हाला बोललो होतो हॉटेलमध्ये एक पाहुणा ठेवलाय वेलकम करण्यासाठी, तर माझ्या मागे तुम्ही बघू शकतात. माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा मी बघितलं जर्मन शेफर्ड एवढा शांत आहे. किती शांतपणे बसलाय. आता जेवायची वेळ झालेली आहे. ओके तर आज जेवणाला आहे चपाती, पालक पनीर, बटाट्याची भाजी, पापड आणि राईस आणि डाळ. डिश पण आहे एव्हरी कॉट. तर मंडळी जेवणानंतर बॉनफायरची मजा घेतली आणि आता आलोय रूम वरती. आता फटाफट सगळी बॅग पॅकिंग करायची आहे, कारण उद्या सकाळी आम्हाला लवकर निघायचं इकडनं. उद्या आपण जाणार आहे पँगॉंग लेक साठी आणि तिकडे आपला उद्याचा स्टे असणार आहे. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.